नमस्कार बाळांनो, कसे आहात आपण सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मजेत असाल. आजच्या आपल्या या मराठीच्या तासामध्ये मी काय करते, आपलं स्वागत करते. बाळांनो, आज आपण पाहणार आहोत एक छानशी गोष्ट. ही गोष्ट आहे एका जादूच्या आंब्याची. हो, ही गोष्ट कोणाची आहे? एका जादूच्या आंब्याची. हा जो आंबा होता ना, हा आंबा एका झाडावरती लागलेला होता. एक भलं मोठं आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याच्या झाडावर भरपूर आंबे लागलेली होती. आणि त्या आंब्यांमध्ये एक आंबा असा होता जो आकाराने खूप मोठा होता आणि पाहायला खूप सुंदर, खूप सुरेख होता. आणि जादूचा आंबा कसा काय म्हणायचा आपण त्याला? कारण की तो बोलू शकत होता. हो, तो बोलू शकत होता. आणि एकदा काय झालं, तो स्वतःशी बोलू लागला. अरे वा, मी किती दिसायला सुंदर आहे. पहा, बाकीच्या आंब्यापेक्षा मी किती छान दिसतो. आणि बाकीचे आंबे पहा कसे दिसतात. मी पहा किती सुंदर दिसतो. आहा, माझा रंग मला पाहिलं तर कोणाचाही जीव माझ्यावरती जडेल. आणि मी या झाडावरती काय करत आहे? मला तर हे जे सुंदर जग आहे, ते जे जग पाहणं अपेक्षित आहे. मी या झाडावरती किती दिवस लटकून राहू? शे, आता मी या झाडावरून उतरलं पाहिजे. असं म्हणून तो स्वतः त्या झाडावरून तुटून पडला आणि खाली उतरल्यानंतर हे सुंदर जग पाहण्यासाठी तो फिरू लागला. फिरता 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 तो एका बागेमध्ये गेला. बागेमध्ये आल्यानंतर तो म्हणू लागला, अरे वा, काय सुंदर जागा आहे ही. किती सुंदर फुलं आहे तिथे. वा, ही जागा आहे माझ्यासाठी. उगाच नुसतं मी त्या झाडावरती लटकून पडलेलं होतं. शे, ही जागा पहा किती छान आहे, किती सुंदर आहे. हे त्याच म्हणणं ऐकलं एका सश्याने. ससा म्हणू लागला, अरे वा, काय गोड, काय मधुर आणि काय सुरेख आंबा दिसतोय हा. पाहून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आता मला या आंब्याला खायचं आहे. ए आंब्या, आंब्यानं त्याच्याकडे पाहिले आणि ससाला म्हणू लागला, काय रे, तू मला आवाज दिली. हो, आता मी तुला खाणार. हे ऐकून आंबा हसू लागला आणि आंबा म्हणू लागला, जर तुला मला खायचे असेल तर तुला मला पकडायला पाहिजे. चल तर ये माझ्या मागे आणि दाखवून मला पकडू. असे म्हटल्यानंतर आंबा तिथून पळू लागला आणि ससा त्याच्या मागे पळू लागला. दोघे पळू लागले आणि धावता 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 ते निघून गेले. काही अंतरानंतर ससा थकून गेला. हश, मी तर थकलो बाबा, आता मला काही चालायला होत नाहीये. मी थोडा वेळ विश्रांती घेतो. आता तो आंबा मला कुठं दिसत सुद्धा नाहीये. कुठं गेला कोणास ठाऊ. थोडा वेळ विश्रांती घेतो. असं म्हणून सशाने विश्रांती घेतली आणि आंबा पुढे पळतच होता. त्याने नंतर थोड्या वेळाने मागे पाहिले तर मागे कोणी नव्हते आणि हसू लागला. हा 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 हा, मोठा आला मला खाणारा म्हणे. आणि मला काय, मला कोणीच खाऊ शकत नाही कारण की मी काय आहे, जादूचा आंबा आहे. आता हे त्याचे बोलणे ऐकले एका तिथेच बसलेल्या छोट्याशा मुलाने. आणि तो मुलगा मुलाने त्याला पाहिले, अरे वा, काय सुरेख आंबा आहे. माझ्या तोंडाला तर पाणी सुटले. आता या आंब्याला मी खाऊन टाकणार. मी असला आणि इतका मोठा, इतका पिवळा आंबा कधीच पाहिला नाही. ए आंब्या, थांब, मी आता तुला खाणार. असे म्हटल्यानंतर आंब्याने त्याच्याकडे पाहिले आणि आंबा म्हणू लागला, तुला जर मला खायचे असेल तर तुला मला पकडायला लागेल. तर ये माझ्या मागे आणि मला दाखव पकडू. जर तू मला पकडले तर मी तुला खाण्याची पूर्ण परवानगी देतो. असे म्हटल्यानंतर आंबा तिथून पळून गेला आणि मुलगा त्याच्या मागे लागला. मुलगा किती वेळ तरी पळत राहिला, परंतु मुलग्याला सुद्धा तो काही भेटला नाही. आणि नंतर ना मुलगा सुद्धा थकून गेला. अरे देवा, मी थकलो. आता काही केल्या हा आंबा माझ्या काही हाती लागत नाहीये. हे देवा, मी थोडे वेळ विश्रांती घेतो. असे म्हणत मुलगा सुद्धा तिथेच थांबला आणि आंबा पुढे पळत 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 तिथे आला. आणि त्याने मागे वळून पाहिले तर कोणी नव्हते. हा 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 हा, भला आला मला खाणारा म्हणे. आता मी सुद्धा काय करतो,
थोडा वेळ विश्रांती घेतो. हा, ही जागा छान आहे, असे म्हणत त्याने इकडे तिकडे पाहिले आणि विश्रांतीसाठी जाऊन तो एका झाडीमध्ये जाऊन झोपी गेला. जसे त्याने आपले डोळे बंद केले तसा तो 2-3 दिवस उठलाच नाही. आणि जेव्हा त्याने आपले डोळे उघडले तेव्हा त्याचा पूर्ण आकार, त्याचा पूर्ण रंग हा बदलून गेलेला होता. का? कारण की तो आता सडू लागलेला होता, त्याच्या अंगातून वास येऊ लागलेला होता. आणि त्याने आपल्याकडे पाहिले आणि विचार करू लागला, अरे देवा, हे मला काय झाले? माझा आकार कसा काय बदलला? माझा रंग कसा काय बदलला? शे, आता मला कोणी हातात सुद्धा घेणार नाही, कोणी मला खाणार सुद्धा नाही, असे म्हणून तो रडू लागला. आणि त्याने विचार केला, जर मी माझा मी जेव्हा चांगल्या आकाराचा होतो, जेव्हा गोड होतो, जेव्हा माझा स्वाद चांगला होता, जर त्याच वेळेला मी कोणाला जर खाऊ गेलो असतो तर माझं आयुष्य सार्थक झालं असतं. परंतु मी विनाकारण स्वतःच्या सुंदरतेवरती अहंकार केला आणि त्याच्यामुळे आज माझं आयुष्य निरर्थक झालं आहे, असं म्हणत त्यानं काय केलं, आपले डोळे बंद केले. तर बाळांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो? आपण या गोष्टीतून ही गोष्ट शिकलो, ही शिकवण आपल्याला मिळाली की आपल्याला आपल्या सुंदरतेवरती कधीही अभिमान करायचा नाही आहे. जे आपल्याला मिळालं आहे ते आपण कसा त्याचा दुसऱ्यांना उपयोग होईल हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर ह्या शिकवणीसोबत आपण येथे थांबूया. धन्यवाद बाळांनो, पुन्हा भेटूया.